तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल MS यूट्यूबर मध्ये। आज आपण इथे हॉटेल स्टाईलचं क्रिस्पी बेबी कॉर्न चिली बनवणार आहे। तर सुरुवात करूयात आपण। आज आपण इथे बेबी कॉर्न चिली बनवणार आहे। तर त्यासाठी इथे मी बेबी कॉर्न घेतलेले। ते अशा प्रकारचे बेबी कॉर्न भेटतात, बघू शकता। आणि ह्याला आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता इथे मी हे बेबी कॉर्न जे आहे ते धुवून घेतलेले स्वच्छ। आता आपल्याला ह्याला कट करून घ्यायचंय। तर आपल्याला बेबी कॉर्नचे समोरचं असं कापायचंय आणि हे मागचं, आणि ह्याला आपल्याला असं मधून कट करून घ्यायचंय आणि ह्याला असे पीसेस करून घ्यायचे। आपल्याला अशा पद्धतीचे हे जे पीसेस करून घ्यायचे तुम्ही बघू शकता। अजून एक करून बघूयात, असं मागचं काढायचं आणि हे पुढचं, ह्याला असं मधून कट करून घ्यायचं आणि ह्याला अजून एक मधून असे पीसेस करून घ्यायचे। असे छोटे छोटे पीसेस केल्याने आपल्याला हे क्रिस्पी व्हायला मदत होते। अशाच पद्धतीने आता आपण बाकी पण कापून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मी सर्व बेबी कॉर्न कापून घेतलेले। अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे स्लाइस असे कापून घ्यायचे। आता आपण ह्याला उकडायला टाकणार आहे। त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये पाणी घेतलेले, त्याच्यामध्ये आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचे आणि मग हे बेबी कॉर्न जे आहे कापलेले स्लाइसेस ते टाकायचे आणि ह्याला छान उकडून घ्यायचंय। आपल्याला हे जास्त वेळ नाही उकडून घ्यायचं, हे लवकर उकडलं जातं तर 4-5 मिनिटामध्ये हे उकळून जातं। तर तुम्ही बघू शकता इथे मी ह्याला उकडायला ठेवलेलं आहे। आता आपण ह्याला उकडून घेऊयात आणि उकडल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यातलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचंय आणि हे कॉर्न कॉर्न ठेवायचंय। तर तुम्ही बघू शकता इथे आपले बेबी कॉर्न जे आहे ते छान करून झालेले। 1/4 कप कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचे आणि इथे 1/4 कप मैदा टाकून घ्यायचा आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं। ह्याला कोटिंग करून घ्यायची ह्याची आणि ह्याला लावताना आपण ह्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा पण वापर करू शकतो। एकदम थोडंसं पाणी टाकायचं जर तुमच्या कॉर्नला कोटिंग होत नसेल तर इथे तुम्ही बघू शकता मी थोडीशी कोटिंग करून घेतलेली आहे, पण मला इथे थोडंसं पाणी टाकावं लागेल। तुम्ही बघू शकता इथे मी एकदम थोडंसं पाणी ओतलेले। आता हे पाणी टाकले तर त्याला वापस आपण इथे मिक्स करून घेऊयात। म्हणजे अशा पद्धतीने ह्याला आपल्याला कोटिंग करून घ्यायची आहे सर्व। तुम्ही बघू शकता छान अशी कोटिंग झालेली ह्याला। आता आपण इथे कोटिंग करून घेतलेलं आहे। तर आपल्याला इथे थोडंसं म्हणजे ह्याला फ्राय करायचं आहे, अर्धच तळून घ्यायचं आहे, अर्ध तळायचं नंतर आहे, कारण की त्यांनी काय होतं क्रिस्पी व्हायला मदत होते। तर जसं आपण फ्रेंच फ्राईजला करतो म्हणजे फिंगर चिप्सला जसं आपण तळतो त्या पद्धतीने आपल्याला तळायचं आहे। अर्ध तळून घ्यायचं आहे आधी आणि मग अजून 5 मिनिटांनी वापस अर्ध तळायचं आहे। तर त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपलं तेल इथे गरम झालेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये कॉर्न जे आहे ते सोडून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे अर्धच तळून घ्यायचं आहे ह्याला। आता आपण ह्याला बघू शकता एवढं फ्राय करून घ्यायचंय आणि काढून घेणार आहे। इथे आपल्याला अर्धच फ्राय करून घ्यायचंय आणि 50% 5 मिनिटाच्या नंतर करायचंय। तसं केल्याने काय होतं क्रिस्पी होतं ते आणि आपल्याला ह्याच्यामध्ये तेल जे आहे ते वितळून घ्यायचंय। आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले। अशा पद्धतीने आपल्याला हे 50% तळून घ्यायचंय। तर मी अशाच पद्धतीने बाकीचे पण तळून घेते। तुम्ही बघू शकता इथे मी 50% ह्याला तळून घेतलेले आणि ह्याला आपण नंतर वापस 5-10 मिनिटांनी वापस तळणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं तळून घ्यायचं आहे। असं केल्याने काय होतं की आपले जे कॉर्न क्रिस्पी आहे ते क्रिस्पी बनतात। जर तुम्हाला ही स्टेप नसेल करायची तर तुम्ही स्किप करू शकता, पण ही स्किप केल्याने काय होईल
की तुमची जी हे कॉर्न आहेत हे जास्त क्रिस्पी असे बनणार नाही। 5 मिनिट 10 मिनिट झालेले आता आपण ह्याला वापस एकदा तळून घेणार आहे। ते इथे गरम झालेले ते मी वापस टाकते आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता इतपत आपल्याला हे तळून घ्यायचे तर अशाच पद्धतीने आता आपण बाकीचे पण तळून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता इथे मी बाकीचे पण तळून घेतलेत किती क्रिस्पी झालेले आहेत। तर आता आपण बनवायला सुरुवात करतोय। तर त्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी तेल घेतलेले थोडंसं। त्या तेलामध्ये इथे आपल्याला अद्रकचे काप करून घ्यायचे म्हणजे अद्रकचे जाडसे असे काप करून घेतलेले ते टाकणार आहे आणि लसूण इथे कापलेला तो टाकायचा आपल्याला। ह्याला छान थोडंसं सॉटे करून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं भाजून घ्यायचं आहे थोडं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आपण ह्याला थोडंसं होऊन देऊयात। तर तुम्ही इथे बघू शकता हे आपलं जे आहे सॉटे झालेलं आहे थोडंसं। आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी मोठा कापलेला कांदा टाकून घेते। अशा पद्धतीने आपल्याला मोठाच कांदा टाकायचा आहे आणि ह्याला आपण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला छान। चळतंग आपण ह्याला फ्राय करून घेऊयात थोडंसं। आपल्याला ह्याला हाय फ्लेमवर सोटे करून घ्यायचं म्हणजे हाय फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचं आहे। तर आता आपण या स्टेजला ह्याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे आणि ह्याला आपण छान मिक्स करून घेऊयात। आपण इथे मी एक आणि अर्धा चमचा अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे ह्याच्याने अजून चव वाढते। तर आता ह्याला आपण थोडंसं फ्राय करून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी शिमला मिरची कापून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता मोठी मोठीच कापली आहे। तर अशा पद्धतीनेच ह्याला पण आपण सोटे करून घेऊयात छान। आणि तुम्ही बघू शकता इथे मी मिरच्या पण टाकलेल्या आहेत। त्या मिरचीला मी बारीक कापून घेतलेलं आहे। तुम्हाला जर तिखट नसेल आवडत तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल। आता ह्याला पण थोडंसं सोटे करून घेऊयात। आता मी ह्याच्यामध्ये काळी मिरी जी आहे ती कुटलेली ती टाकणार आहे आणि ह्याला छान मिक्स करून घेणार आहे आपण। तर तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या छान झालेल्या आहेत। आता मी ह्याच्यामध्ये 2 चमचे रेड चिली सॉस टाकते। जर तुम्हाला तिखट जास्त नसेल आवडत तुम्ही 1 चमचा रेड चिली सॉस टाकला तरी चालेल। पण मी इथे 2 चमचे रेड चिली सॉस टाकते। आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा इथे सोया सॉस टाकते। आता आपल्याला हे सर्व जे आहे छान मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं होऊन द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी आता 1 चमचा टोमॅटो केचप टाकते आपला जो रेग्युलरचा टोमॅटो सॉस असतो तो आणि 1 चमचा इथे मी व्हिनेगर टाकते ह्याला। तर तुम्ही बघू शकता हे थोडंसं झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर टाकते मी छोटे छोटे आणि ह्याला छान मिक्स करून घेणार आहे। आता ह्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे आपल्याला एका बाऊलमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लावर टाकून त्याला पाण्यासोबत कालवून घ्यायचं आहे छान। आता आपण जे भाज्या सोटे करून घेतलेलो आहे ते सॉसेससोबत त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे आणि ह्याला छान मिक्स करून घेणार आहे आणि उकळी येऊन देणार आहे। तर ह्याच्यासाठी छान कलर येण्यासाठी काय असतं हॉटेलमध्ये कलर टाकला जातो फूड कलर, पण मी इथे फूड कलर न टाकता इथे मी बीटरूटची ओरिजिनल पावडर टाकते आहे। तर तुम्ही बघू शकता ह्याते मी आता बीटरूटची पावडर टाकते आहे ओरिजिनल। तर तुम्ही बघू शकता नंतर लास्टमध्ये की खूप छान कलर येतो त्याचासुद्धा। पण तुम्ही इथे घरच्या घरीसाठी बनवत असाल तर तुम्ही फूड कलर नाही टाकला तरी चालेल। तर आता आपण ह्याला एक उकळी आल्याच्यानंतर जी कॉर्नफ्लावरचं बॅटर होतं ते टाकणार आहे। उकळी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीचं बनवून घेतलेलं आहे। आपल्याला हे टाकताना सतत हलवत राहायचं आहे। हे टाकल्याने काय होतं की घट्ट अशी ग्रेव्ही बनते आपली छान कन्सिस्टन्सी बनते। तर आता मी हे टाकते आहे आणि आपल्याला इथे सतत हलवत राहायचं आहे। ह्याला एकसोबत नाही टाकायचं आपल्याला कॉर्नफ्लावर कारण की ते जे जास्तच घट्ट झालं तर त्यासाठी इथे थोडं थोडं टाकून अंदाज घेऊन आपल्याला टाकायचं आहे।
जेवढं आपल्याला घट्टी ग्रेव्ही पाहिजे, घट्ट जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला इथे कॉर्नफ्लावर टाकायचे. तर तुम्ही बघू शकते इथे मी कॉर्नफ्लावर टाकून हलवून घेते छान. तर इथे मी कॉर्नफ्लावर टाकून घेतलेले, तर बघू शकता ही अशी पद्धतीची ग्रेव्ही राहिली आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आहे आणि ह्याला पण छान मिक्स करून घेऊयात आपण. आता आपण ह्याच्यामध्ये जी बेबी कॉर्न फ्राय करून घेतलेले होते ते बेबी कॉर्न टाकणार आहे आणि छान होऊन देणार आहे थोडंसं आपण ह्याला. तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे बीटरूटच्या पावडरनेसुद्धा. तर तुम्ही बीटरूटची पावडरसुद्धा वापरू शकता. तर बघू शकता हे मी बेबी कॉर्न टाकून छान मिक्स करून घेतलेले आणि ह्याला आपण दोन तीन मिनटासाठी होऊन देणार आहे छान. तर तुम्ही बघू शकता इथे आपली जी आहे तयार झालेलं आहे, किती छान दिसतंय. आता आपण ह्याला सर्व करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता इथे आपलं घरच्या घरी हॉटेल स्टाईलचं क्रिस्पी बेबी कॉर्न चिली तयार झालेलं आहे. तर तुम्हाला कशी वाटली याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, ज्याच्यामुळं काय होईल तुम्हाला माझे नोटिफिकेशन वेळोवेळी भेटेल. आपण अशाच छान छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.